आदरणीय व्यक्ति आनंद मान्यवर श्रोतेगण सर्वांना पहिला माझा नमस्कार। गरिबीत जन्माला आलो गरिबीत जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, परंतु गरिबीत मरायचं नाही हे नक्कीच माझ्या हातात। वा वा। आणि त्यासाठी मला बरेच परिश्रम करावे लागले। माझी तशी जर इतिहास जर माझा पार्श्वभूमी जर पाहिली तर फार विचित्र पार्श्वभूमी आहे। एक वाट चुकलेला वाट सरू याप्रमाणे मी आयुष्यात बऱ्याच वाटा चुकत गेलो, परंतु त्या जरी चुकलो असलो तरी आज या ठिकाणी मी आलो म्हणजे मी मार्गावरती आलो। गरिबीचे अनेक टक्के बसल्यामुळं पुढे काय करायचं, बरेच वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय केलेत, सगळं काही करत गेलो, परंतु यश आलं नाही। आणि म्हणून मी एक त्रिसूत्री आपलं एक सूत्र बनवलं की आता कुठलं जे काय आपण व्यवसाय करणार आहोत तर त्यामध्ये फक्त कष्ट कष्ट आणि कष्टच करायचं, बाकी काही करायचं नाही। आणि म्हणून मिसेजच्या साह्याने पत्नीच्या साह्याने फॅशन डिझायनिंग क्षेत्रामध्ये आलो। तिने सांगितलं की आपण आता सगळे काही उद्योग करून बसलेलो आहोत तर आपण आता हा एक उद्योग वेगळा काहीतरी जगाचा वेगळा काहीतरी उद्योग करू, मराठी माणसाने कोणी केलेला नाही, तर या क्षेत्रामध्ये आपण पहिला आपण पाऊल टाकू, बघू किती शक्य आहे। आणि म्हणून पत्नीच्या सांगण्यावरनं आम्ही दोघं जे काही छोटे मोठे व्यवसाय करत होतो ते आम्ही बंद केले आणि 6 एप्रिल 2006 साली मेगा फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटची चिंचवड या ठिकाणी छोटीशी जागा घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय चालू केला। आणि पहिल्याच वर्षी सांगायला अभिमान वाटतो की पहिल्याच वर्षी मला 45 लाखाचा त्या ठिकाणी माझा टर्नओव्हर झाला। आणि जी जागा मी भाड्याने घेतली होती तीच जागा लगेच पहिल्याच वर्षी विकत घेतली। आणि असं करत एक ध्येय ठरवलं की दरवर्षी एक ब्रँड तयार करायची, बाकी सगळं सोडून द्यायचं। या दृष्टीने 2013 म्हणजे 2018 माझ्या महाराष्ट्रामध्ये 20 ठिकाणी मेगा फॅशन डिझायनिंगच्या बँकेस झाल्या। आणि यामध्ये सर्वात जास्त म्हणजे माझ्या यशाचं जे रहस्य आहे, मी ज्या आज जर या ठिकाणी असलो तरी त्याचबरोबर माझ्याच बरोबर माझ्या पत्नीचाही तेवढाच मला म्हणजे काय म्हणायचं साथ आहे। आणि आजही ती माझ्या खांद्याला खांदा लावून अजूनही आम्ही 12 ते 13 तास काम करतो, 12 ते 13 तास आजही काम करतो। आणि त्यामुळंच आज मला या ठिकाणी उभं राहण्याची संधी मिळाली। ज्याप्रमाणे आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत, ज्याप्रमाणे एखादं बी आपण बी जमिनीमध्ये पेरतो त्यावेळेला त्या बियापासून एक रोपटं तयार होतं आणि त्या रोपट्याचं कणीस तयार होतं आणि त्या कणसाला हजारो काय होतात दाणे लागतात। त्यासाठी त्या एका बीजाला पहिलं काय करावं लागतं तर सगळं जमिनीत गाडून घ्यावं लागतं, जमिनीत काय करावं लागतं गाडून घ्यावं लागतं आणि त्यामुळंच हे हजारो दाणे आपल्याला काय होतात मिळतात। त्या पद्धतीने आपणही आपल्या जर आयुष्यामध्ये एका पिढीने जर खूप संघर्ष केला तर आपल्या पुढच्या पिढ्या आपोआप काय होतील तर चांगल्या मार्गावरती येतील, एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो। भावे साहेबांनी कमी शब्दात पण यशाचं सूत्र सांगितलं, कष्ट कष्ट आणि कष्ट। धन्यवाद त्यांना। पण आणखी एक मी धन्यवाद येईल की मिनल वेळी कुठे बसल्या मला माहीत नाही आहे का, मिनल लावणे आवड्या त्यांच्यासाठी आल्या, त्यांनी सांगितलं नाही पण मी सांगतो आता मेगा फॅशन इन्स्टिट्यूट, मेगा म्हणजे मिनल लावणे, असं करून
स्त्रीचा स्वाभिमान दुखावला आणि ती जर पेटून उठली तर काय करू शकते याचं उदाहरण म्हणून मिनल लावले. त्या दुसऱ्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला गेल्या होत्या, त्यांनी कळत न कळत बहिणींचा अपमान केला, तेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावला, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखी फॅशन इन्स्टिट्यूट मी निर्माण करेल आणि ती निर्माण करून दाखवली आणि त्याच्या शाखा विस्तारित केल्या. त्यांना बाळासाहेबांची उत्तम साथ लावली. मिनल लोणीसाठी जरा जोरात काढा.